सांगलीत राजवाडा चौक येथे वंदे मातरम शिवोत्सव सुरू आहे. शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून दिल्ल्या 21 वर्ष लढ्याचे छायाचित्र प्रदर्शनास नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. या वंदे मातरम शिवोत्सव 2023 ची सांगता गुरुवार दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी राजवाडा चौक सांगली येथून सायंकाळी 5 वाजता भव्य शिवगर्जना रॅलीने होणार आहे. सांगली शहरातील प्रमुख मार्गावरून ही शिवगर्जना रॅली निघणार आहे, अशी माहिती माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिली आहे. या शिवगर्जना रॅलीमध्ये सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपा नेते मकरंद देशपांडे, भाजपा प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, भाजपा नेत्या नीताताई केळकर, उद्योगपती मनोहर सारडा, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने या शिवगर्जना रॅलीमध्ये आपापल्या मोटरसायकलसह सहभागी होण्याचे आवाहन माजी आमदार नितीन शिंदे आणि नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी केले आहे. नमस्कार. वंदे मातरम शिवोत्सव 2023 ची सांगता भव्य शिवगर्जना मोटरसायकल रॅलीनं होणार आहे. ही शिवगर्जना मोटरसायकल रॅली गुरुवार दिनांक 27/4/2023 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता राजवाडा चौकातून निघणार आहे. तरी या शिवगर्जना मोटरसायकल रॅलीमध्ये आपल्या स्वतःच्या मोटरसायकलसह शिवभक्त, राष्ट्रभक्त बांधवांनी आणि भगिनींनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन या ठिकाणी वंदे मातरम शिवोत्सव 2023 यांच्या वतीनं सर्व शिवभक्तांना करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.